वन परिक्षेत्र अधिकारी बारे प्रादेशिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी वन कर्मचारी बारे यांना एकत्रित करून व त्यांच्या समवेत मौजे पळशेत लगत सापळा रचला. पहाटे 3 वाजेच्या सुमारास पळशेत लगत असलेल्या वनक्षेत्रात काही अज्ञात इसम अवैधरित्या खैर वृक्षाची तोड करून खैराचे लाकूड एका पिकअपमध्ये भरत असल्याचे दिसून आले. त्यानुसार वन कर्मचारी यांनी वाहनाजवळ जात असता वन कर्मचारी जवळ येत असल्याचे पाहून वाहन चालक व त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पिकअप क्रमांक MH 41 AU 2712 या वाहनाजवळ जाऊन तपासणी केली असता सदर वाहनात खैर प्रजातीचे 27 नग भरलेले आल्याचे दिसून आले. सदर वाहन पुढील तपास कामी जप्त केले. यामध्ये 27,043 घनमीटर खैर लाकूड आढळून आले असून पिकअप वाहनासह त्याची किंमत अंदाजे 5,00,000 रुपये आहे. उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिकचे पंकज गर्गे, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांनी आपले सहकारी वनपाल भूषण भोये, प्रवीण गांगरुडे, हिरामन महाले व वनरक्षक तुळशीराम खांडवी, तुषार भोये, हेमराज गावित, वसंत गावित, भास्कर पवार, जयेश अहिरे, हेमंत गावित, धनराज वाघमारे तसेच उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मदतीला आलेले वन कर्मचारी अविनाश छगणे, वाहन चालक आनंद चौधरी यांना एकत्रित करून कारवाई केली. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, कळवण.